अरे जय भीम नाव जाचा, ए राजा जय भीम नाव जाचा, ओ ठात आहे रे, अरे जय भीम नाव जाचा, ओ ठात आहे रे, जय भीम नाव जंचा ओ ठात आहे, अरे भीमाचा हा सैनिक, भीमाचा हा सैनिक टायको ठात आहे, टायको ठात आहे, भीमाचा हा सैनिक टायको ठात आहे, जय भीम नाव जाचा, जय भीम नाव जाचा ओ ठात आहे रे, जय भीम नाव जाचा ओ ठात आहे, भीमाचा हा सैनिक टायको ठात आहे, सैनिक तायकोटात आहे, लक्ष द्या, कारण झुकली रे कंबर सारी, काल वामनात आली तत्काल, काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, काल काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, पण आज लोक मला मुजरा करती भीमाच्या प्रतापाने, झुकली रे कंबर सारी, झुकली रे कंबर सारी घालूनिया जोहर, भीमानेच दाखविले बुद्धाचे विहार, भीमानेच दाखविले झुकली रे कंबर सारी घालूनिया जोहार, शुद्ध झालो बौद्ध झालो हातात आहे, अरे भीमाचा हा सैनिक टायकोटात आहे, 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 साधू हडवे भोंदू, संधी साधू हडवे भोंदू, बुट्टाने तू तुडविले कालच्या कंगालांना सोन्यान तू मडविले, कालच्या कंगालांना भडवे भोंदू, पुटाने तू तुडविले कालच्या कंगालांना सोन्याने तू मडविले, कालच्या कंगालांना सोन्याने तू मडविले, कालच्या कंगालांना सोन्याने तू मडविले, तूप पोळी खाया, तूप पोळी खाया, हा तूप पोळी खाया, आजला संधी साधू भडवे भोंदू, बुट्टाने तू तुडविले आणि कालच्या कंगालांना सोन्याने मडविले, संधी साधू भडवे बंधू, भडवे बंधू कोण, भडवे भोंदू कोण, तुपटा का त्याच्या बापाने कमावून ठेवले, तुपटा का
काही समजलं का तुम्हाला? आता पुन्हा नीट ऐका, बेल टाका, काही समजलं? आता उठवलं इथूनच, जय भी, थँक्यू. काही समजलं का? अरे आम्हाला काही समजूच नाही, त्याला तर मंत्र म्हणतात. बहुजनाला काही समजूच नाही, समजूच दिलं नाही. अशा भडिरांना पुट्टा खाली तुडवलं बाबांनी आणि शिक्षण खुलं केलं, वाघ बनवले घराघरामध्ये आणि सांगितलं झाले जगण्याचे सगळे दालन तुमच्यासाठी खुले केलेले आहेत, जगा. पण मरण येत नाही म्हणून जगू नका रे, खाण्यासाठी जगू नका, काहीतरी करा. मी तुम्हाला जगण्याचे सगळे दालन खुले, आता काहीतरी करा. काही करायचं नसेल पटकन मरा, मरू वाटत नसेल मग मात्र बांगड्या मरा. त्याच्याशिवाय पर्याय काहीतरी करा. भीम टायगर बनवा, भीम टायगर बना, टायगर टायगर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला वाघ निर्माण झाला पाहिजे घराघरात. मग 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 2 दिवस जगा, पण वाघासारखं जगा असं बाबासाहेब का म्हणतात? कारण खाली मुंडी घालून चालणाऱ्या शेळ्या मेंढ्याची कत्तल कुणी करत रे? खाली मुंडी घालून चालणाऱ्या शेळ्या मेंढ्याला कोणी कापते? पण थाट मानेने जगणाऱ्या वाघाकडे पाहण्याची सुद्धा कोणाची हिंमत होत नाही. म्हणून वाघ व्हा. कोंबड्या बकऱ्याला कोणी देवा पुढे कापत रे? पण वाघाचा बळी दिल्या जात नाही, वाघ व्हा. आमच्यातले वाघ झाले, खूप वाघ झाले. दिसायला वाघ आहे पण गेलं सर्कस मध्ये कोणाच्या इरिंग माशाच्या इशारे. काय करावं या वाघ आहे का? नाही अकन उडिया हाणायला इरिंग माशाच्या इशारे वाघ आहे. अशा नकली वाघापासून या समाजाला धोका आहे, धोका झालेला आहे. आमची शिकार आमच्यात वाघ आहे नक्की. आणि म्हणून मी शेर लिहिला होता की परेशानी अक्सर, परेशानी अक्सर घेर लेती है दिलोरों को और गलती में कुत्ते भी फाड़ देते हैं शेरों को. क्योंकि चमचेगिरी जब तक खत्म ना हो इस समाज के दलालों की, इसी तरह बल मिलता रहेगा गैरों को. मेरे भाइयों पहचान लो ऐसे समाज के गद्दारों को, क्योंकि गलती में कुत्ते भी फाड़ देंगे शेरों को. कि उस कसम को ना निभाया हमने, जी हाँ उस कसम को ना निभाया हमने, दीक्षा देते समय दी थी मेरे भीम ने. अरे विदाता को छोड़कर अगर हम पूंजेंगे पत्थरों को, तो मेरे भाइयों गलती में कुत्ते भी फाड़ देंगे शेरों को. तो किस मुंह से पूछ रहे हो? आता गुना ही उन्होंने कहा चित्त बसे गुना ना. तो किस मुंह से पूछ रहे हो? किस मुंह से पूछ रहे हो कि क्या किया है मेरे भीम ने? अरे किस मुंह से पूछ रहे हो कि क्या किया है मेरे भीम ने? अरे एक माँ भी अपने बच्चे को दे ना सके, इतना प्यार दिया है मेरे भीम ने. तो सात समाज का छोड़ कर अगर साथ देते हो चोरों को, मेरे भाइयों पहचान लो ऐसे समाज के कत्तारों को, क्योंकि गलती में कुत्ते भी फाड़ देंगे शेरों को. तो बच के रहे. तो बाबा साहब ने कहा था ऋषि बनो, ज्ञानी बनो, तपस्वी बनो, जंगी बहादुर बनो, क्रांतिकारी बनो, भाई बनो या दुश्मन बनो, मगर सच्चा बनो. क्या कहा था बाबा साहब ने, गौर से सुनिएगा. ऋषि बनो, ज्ञानी बनो, तपस्वी बनो, जंगी बहादुर बनो, क्रांतिकारी बनो, भाई बनो या दुश्मन बनो, मगर सच्चा बनो. तुम्हें भीम जी की कसम है यारो, किसी का चमचा मत बनो. अगर बनना है शेर बनो, टाइगर बनो. टाइगर बनना बहुत जरूरी है. वाघ बना वाघ. अरे वाघ बनायचं असेल मटन खा मटन, तिकडे जाऊ नका. 17 पिढ्या आमच्या बर्बाद झाल्या. वाघ बनायचं असेल शिका, शिक्षण वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करील तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही. बाबांनी जगावर आपल्या विद्वत्तेमुळे आधी राज्य गाजवलं. तुम्ही आपल्या या देशामध्ये तरी विद्वान बापांची विद्वान औलाद म्हणून निपजली पाहिजे. भीम टायगर बना.